सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. डॉक्टर शीतल शाह, गेल्या 2 वर्षापासून आमच्याकडे लहान मुलांच्या हृदयाचे छिद्र बंद करण्याची किंवा छत्री बसवण्याची सोय केलेली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 50 बालकांचं आम्ही ते मोफत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये केलेलं आहे. अशीच एक परवा केस होती की जी खूप अवघड होती, की जे ऑपरेशन केल्याशिवाय सुधारणा करू शकत नव्हतो, परंतु न ऑपरेशन करता डिव्हाइसद्वारे आम्ही ते पूर्ण सक्सेसफुल झालो. त्याला कमीत कमी 2 ते 8 तास लागले. तर आमचे पुण्याचे डॉक्टर संतोष जोशी कार्डिओलॉजिस्ट यांनी खूप मेहनत घेऊन पूर्णतः त्या बाळाला रिलीफ मिळालेला आहे. आम्ही सांगली दाखवलं होतं भारती हॉस्पिटलमध्ये. भारती हॉस्पिटलमध्ये सांगितलं की मुलीचं 1 वर्षात होईल म्हणून. 6 mmचं बोल होता. लहानपणी तिला ॲडमिट केलं होतं तेव्हा. नंतर वर्षानंतर तिला ॲडमिट केलं तर डॉक्टरनी सांगितलं 3 mmचं होल आहे, मोजून जाईल मनाने. 2 वर्षानंतर परत इको करायला सांगितलं होतं. कोरोना झाल्यामुळं आम्ही गेलो नाही. नंतर 2.5 वर्षाची झाल्यानंतर गेलो तर त्यांनी सांगितलं की 11 mmचं होल आहे. मग आम्ही तिकडं 2-3 ठिकाणी चौकशी केली तर तिकडं होत नव्हते. सारखी तिला खोकला, सर्दी, ताप यायचं, सारखं दवाखान्यात जायला लागायचं, वजन कमी व्हायला लागलं म्हणून आम्ही डोक्यात घेतलं. मग पंढरपूरचं सल्ला दिला आमच्या भावाने. आम्ही येऊन डॉक्टर शीतलशाहला दाखवलं इथं. त्यांनी म्हटले की पुढच्या रविवारी घेऊन या, आपल्या इथं मोफत हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होतं आहे, तुम्ही इथं करा. आम्ही 15 दिवस झाला आता ऑपरेशन करून. पुरगी आमची व्यवस्थित आहे, व्यवस्थित खाते, पिते, खेळते, एकदम व्यवस्थित आहे.